हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99-22-51-1008। निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला, निपाणीतील प्रचारात शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन। निपाणी मतदारसंघाचा 22 कोटी रुपये निधी खर्च करून सर्वांगीण विकास केलेला असून यामध्ये रस्ता, गटारी, समुदाय भवन, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, घरकुल निर्मिती, अनेक शासकीय कार्यालय यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च करून निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधलेला आहे, असे प्रतिपादन धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निवडणुकीच्या प्रचारार्थ बोलत होत्या। निपाणी मतदारसंघातील जनतेने मला 2 वेळा आशीर्वाद दिला आहे, यामुळेच मी मंत्री पदापर्यंत पोहोचू शकले, हे मी कधीच विसरणार नाही। जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्य केलेलं असून अनेकांना रोजगार देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत। यासाठी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचं आवाहन मंत्री जोल्ले यांनी नागरिकांना केलं। या कार्यक्रमास निपाणी नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 घेतलाय, 2 चं 1200 होते, परंतु 1200 रुपये आपल्या मोदीजींनी, आपल्या भारतीय जनता पक्षाने घेतलं नाही। मोफत मध्ये आपल्या जनतेला इंजेक्शन करून कोविड मधून बाहेर काढलं, ते आपल्या मोदीजींनी काढलेलं। हे सगळं सांगत असताना मी देखील इथं 2000 कोटीची कामं केलं म्हणून सांगितलं। आपला निपाणीचा विकास झालाय म्हणता की नाही म्हणता, झालाय म्हणणारे जरा हात वर उचला, सगळे जण उचलला। खरं मला समाधान नाही आहे, अजून भरपूर करायचं आहे, कारण 3 वर्ष आपल्याला सरकारी कामकाज करायला झालं नाही। परंतु काळजी करू नका, निपाणीचा विकास करण्यामध्ये मी कुठेही मागं पडलेली नाही आहे। आपला बस स्टँड बघितला, आपला सरलाबाई दवाखाना बंद पडला होता। सगळ्या माता बहिणी मला सांगितल्या की सरलाबाई दवाखाना सुरू करा वहिनी, गरिबांचं डिलेव्हरी होत आहे तिथं, गरीब लोक तिथं जाऊन दाखवून येतात। म्हटल्यानंतर अनेक वर्ष मी प्रयत्न केले, परंतु करायची संधी मिळालं नाही, म्हणून आम्ही विचार केला नाही सरलाबाई दवाखाना सुरू करायचा। तर शासनाच्या माध्यमातून ते शक्य झालं नाही, आपण जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून सरलाबाई दवाखाना 1.25 वर्ष झालं आम्ही आता सुरू केलेलं आहे। आणि ह्या 16 वर्षामध्ये त्या डॉक्टरांचा पगार, नर्सचा पगार, तिथं लोट घाट करणाऱ्यांचा पगार, सगळं पगार आम्ही जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून देतो। आणि या 16 वर्षामध्ये 16,000 पेशंट तिथं ट्रीटमेंट घेतलेले आहेत सरलाबाई दवाखान्यामध्ये। 16,000 पेशंट दवा ट्रीटमेंट घेतलं एवढंच नाही, तर 80 डिलेव्हरी झालं आणि 80 ला 80 नॉर्मल डिलेव्हरी झालं। आई पण सुखरूपात आहे, बाळ पण सुखरूपामध्ये आहे, अशा पद्धतीचं सेवा देखील मी केलेलं आहे। तिथं देखील मी कुठंही मागं पडलेली नाही आहे। विकासाचे कामं तरी झालीच झालं, रस्ते झालं, गटरी झालं, लाईट झालं, आणि पहिल्यांदा मी निवडून आलो। महानकर न्यूज साठी गौतम जाधव, निपाणी।